Namaskar, good afternoon. Very bored or hilarious, the Punekar welcomes Nagpurkars. तो भी जा सर मैं आपको बता दूं कि मैं दोनों तरफ से मैं पुणेकर भी हूं और नागपुर भी हूं और आपने जो चीज कही नागपुर इज 10 टाइम्स बेटर देन पुणे मैं उल्टा कहूं ज्यादा अच्छा नहीं है बहुत ही अच्छा है नागपुर पुणे से ये मैं हरदम बताऊं ये बात अलग है कि जैसे आपने कहा कि बच्चों को उनके करियर के लिए एजुकेशन के लिए शहर छोड़ना पड़ता है आई एम ऑल्सो लाइक दैट आई लेफ्ट नागपुर एंड आई गॉट सेटल्ड इन पुणे सेंटर पॉइंटचा आजचा गेट टुगेदर माझ्या दृष्टीने फार जास्त युनिक आहे लहानपणी वडिलांचा किंवा नानांचा हात धरून इथं हॉटेल समोरून जायचं किंवा त्याची इच्छा व्हायची पण हिंमत नाही व्हायची कारण इथला एक चहा पण आपल्याला परवडणार नाही तेव्हा माहित होत आज पूर्ण सर्कल कम्प्लीट झालाय आणि थँक्स टू LIC की आज हॅव माय गेट टुगेदर ओव्हर हियर सो दिस इज व्हेरी टचिंग फॉर माय ओन थिंग कमिंग टू टुडेज टॉपिक हे खऱ्या अर्थाने मी पण माझं प्रेझेंटेशन बनवून आणलं होतं पण नंतर आपला मी विचार केला की आपण याला गेट टुगेदर होतोय आपण लग्नाला जातो मुंजीला जातो वाढदिवसाच्या सोहळ्याला जातो तिथे आपण पेंडळ घेऊन प्रेझेंटेशन नाही करत माझ्या दृष्टीने हे तसं आहे प्रेझेंटेशन करणं हा उद्देश नव्हता इथे किंवा कुठले फ्लॅट विकणं किंवा आम्ही किती चांगलं काम करतो हे दाखवणं हा कुठलाही उद्देश नव्हता इथे व्हॉट वी आर डन इज फॉर यू आणि आपल्यातल्या प्रत्येकाला कदाचित पुण्याला येऊन बघणं शक्य होत नाही जेव्हा आपण नागपूरमध्ये किंवा आजूबाजूला घर बांधतो सध्या छोटं तेव्हा एव्हरीडे वी यूज टू व्हिजिट अवर होम एक वीट जरी बांधल्या गेली तर आपल्याला वाटतं अरे वा किती प्रोग्रेस आहे घराची ते पुण्याला जेव्हा आपण घर बुक करतो काही कारणाने तेव्हा ते शक्य होत नाही त्यामुळे आम्ही मी आदित्य सर्वेश नितीन आम्ही आमच्या टीमने असं ठरवलं की आपण आपलं बिल्डिंग उचलून इथे आणू शकत नाही पण बिल्डिंगच्या रूपाने आपल्या टीमच्या रूपाने आपण सगळे इथे येऊन जर गेट टुगेदर घेतलं तर कसा प्रोग्रेस चाललाय याच्यापेक्षा प्रोग्रेस चांगला चाललाय जे लोक प्रोग्रेस करतात साईटवर ऍक्च्युअल काम करतात त्यांची त्या निमित्ताने तुम्हा लोकांना ओळख होईल फोटोच्या रूपातनं व्हॉट्सअपवरनं एका दिवसात सगळे फोटोग्राफ शेअर होतात पण व्हॉट्सअपला तो आत्मीयता नाहीये की समोर येऊन बसणार व्हॉट्सअपवर तुम्ही चहाचा कप पाठवू शकता चहाचा कप दोन घुटके म्हणून शेअर करू शकत नाही मित्रांना सो दिस इज लाईक दॅट अँड सो आय ड्रॉप माय प्रेझेंटेशन पेनड्राईव्ह इन माय पॉकेट आय थॉट की आय शुड शेअर माय व्ह्यूज अबाउट करंट सिनेरिओ ओव्हर देअर सर्वेश आणि नितीनने साईटची क्वालिटी याच्याविषयी गोष्टी सांगितल्या व्हॉट इज ॲक्च्युअल फॅक्ट ऑन वन साईड ॲज अ बिल्डर इन पुणे आय एम हॅपी की पुणे इज प्रॉस्पेरिंग पुणे हॅज गॉट लॉट ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज पुणे हॅज गॉट लॉट ऑफ एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज पुणे हॅज गॉट लॉट बेटर इन्फ्रास्ट्रक्चर दो ॲज अ हार्डकोर विदर्भियन आय एम सॅड की त्याच्यामुळे सगळा आपला इकडचा इन्फ्लो पुण्याकडे शिफ्ट होत आहे म्हणजे माझ्या पाहणीतले घराच्या घरं नागपूर अमरावती बुलढाणा सोडून पुण्याला शिफ्ट झाल्या याचं कारण अनफॉर्च्युनेट म्हणा पण फॅक्ट रिमेन्स की फ्युचर जनरेशनच्या दृष्टीने पुणे ऑफर्स अ लॉट मोर बेटर ऑप्शन्स दॅन व्हॉट अवर एरिया ऑफर्स पण हे करताना डोळे उघडे ठेवून आय एम नॉट सेइंग की सगळंच वाईट चाललंय पण नक्की काय चाललंय असं म्हणतात की पुणे तिथे काय होणार पण हे पुणेकर नाही म्हणजे बाकीचे लोक म्हणतात कारण पुणेकर सगळ्या गोष्टी पुणे काढू शकतात त्यामुळे पुण्याकडे घर बुक करताना किंवा घर बुक केलेलं असताना सुद्धा व्हॉट काइंड ऑफ केअर व्हॉट काइंड ऑफ नॉलेज यू शुड अक्वायर ते फार महत्वाचं आहे पुण्याची ग्रोथ होते पण काही वेळेस ती ग्रोथ सूज सुद्धा वाटू शकते म्हणजे हॅफाजार्ड ग्रोथ ही कुठल्याच शहराला योग्य नाही काही बाबतीत पुण्याचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम पुण्याचे रस्त्याचे प्रॉब्लेम पुण्याला टचवूड आजपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम कधी आला नाही कारण 5 धरणं एका शहरासाठी असलेलं एकमेव शहर आहे भारतातलं पुणे सो पुण्याला अजून तरी पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही पण ज्या स्पीडने लोकसंख्या वाढते त्या स्पीडने पाण्याचा पुनर्वापर करणे या 100 गोष्टीवर पुढचं फ्युचर ठरणार आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट कुठल्याही शहराच्या रिअल इस्टेटला किंवा ग्रोथला 3 खांब तंबू असतो आम्ही म्हणतो एक असतो इंडस्ट्री जो पुण्यामध्ये बजाज टेल्को या रूपाने पहिल्यापासून होता लॅटर ऑन त्याच्यामध्ये मर्सिडीज जनरल मोटर्स वोल्वो वॉक्सवॅगन अशा ऑटो जायंट्स ऑड झाले बजाज आणि टेल्कोला आणि आता त्याच्याबरोबरीने आय टी इंडस्ट्री नावाचा जायंट ॲड झाला पण लक्षात घ्या
आयटी इंडस्ट्री ही अतिशय पॅरासाईट इंडस्ट्री आहे. म्हणजे मी घाबरवत नाही ज्यांची मुलं आयटी इंडस्ट्रीमध्ये त्यांना, पण आज आयटी इंडस्ट्रीला पुणे चांगला वाटतंय म्हणून आयटी इंडस्ट्री पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते. उद्या त्यांना अजून चांगला ऑप्शन मिळाला ते शांतपणे सगळा बारबिस्तर उचलून दुसरीकडे निघून जाते. कारण इट्स नॉट लाईक अ फॅक्टरी सेटअप. आयटी ऑफिस हलवणं फार सोपं आहे कंपनीकडून इंडस्ट्री हलवणं एखाद्या गोष्टी. त्यामुळे इव्हन बंगलोरच्या बऱ्याचशा कंपन्या बंगलोरच्या ट्रॅफिक कंजेशन आणि वॉटर कंजेशनला वैतागून तिथनं शिफ्ट झाल्या तर पुण्यामध्ये आल्या. नोएडाच्या जसं लाईक झा साहेबने बोला की नोएडा में हाऊसिंग का और बिल्डर्स का काफी प्रॉब्लेम आहे, उसको एक परेशान होके काफी नोएडा की कंपनीज हैव शिफ्टेड टू अदर ऑप्शन्स. बिकॉज अल्टिमेटली तुमच्या एम्प्लॉईजना जर चांगले घर उपलब्ध नाही झाले तर एम्प्लॉईज तिथे येणार नाही, आणि एम्प्लॉईज तिथे नाही आले तर आय टी इंडस्ट्रीचे बेसिक जो रॉ मटेरियल आहे ते त्यांचे एम्प्लॉईज ते त्यांचा बेस शिफ्ट करतात. अजून तरी पुण्यामध्ये हे आणि तिसरा पुण्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे एज्युकेशन. आज नुसत्या गव्हर्नमेंट एजन्सीज नाही तर दादर तुम्ही सगळे एल आय सीचे आहात, पण गंमत सांगतो नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी सारखी इंडियन नॅशनल लेवलची इन्स्टिट्यूट पहिल्यांदा पुण्यात झाली. जोपर्यंत बाणेर रिअल इस्टेटमुळे डेव्हलप झालं नव्हतं तोपर्यंत लोकांना एनआयचा लॉंग फॉर्म सुद्धा माहीत नव्हता पुण्यामध्ये. तुमच्यातल्या कितीतरी लोकांनी आजही आठवा रिक्षा जर उतरली शिवाजी नगरला एनआय चलो तो कहा चलो म्हणतील तिथे. सो एवढ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये की लोकांना तिथलं म्हणजे पिकतं तिथे विकत नाही. तसं आहे म्हणजे एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी सारखी अकॅडमी पुण्यामध्ये आहे पण पुण्याचे 5 मुलं पण जात नाही दरवर्षी एनडीएमध्ये. मे बी त्याचा इम्पॉर्टन्स आता हळूहळू लोकांना कळत चाललं की एज्युकेशन हा बॅकबोन आहे आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये येणार आहे. बरं माझ्यासारखे पुण्याला शिकायला गेलेले 50 मुलं दरवर्षी तिथे त्यातले 49 मुलं पुण्यामध्ये सेटल होतात याचा कारण जॉब. सो या सगळ्यांच्या बॅकग्राऊंडवर पुण्यामध्ये ग्रोथ आहे, पुण्यामध्ये रिअल इस्टेटला ॲडव्हान्टेज आहे. लाईक जहा साहेबांनी सांगितलं 2003 आणि 2005 जर फ्लॅटच्या प्राइसेस 1/3 होत्या आजच्या, पण म्हणजे जसं म्हणतात ना की घर हे असं स्वप्न आहे की ते कायम पुढेच धावत राहतात. सो आज आपल्याला एखादं घर महाग वाटतं पण इफ यू गेट अलॉंग 3 इयर्स डाऊन द लाईन तेच घर आपल्याला स्वस्त वाटतं, अरे तेव्हाच बुक केलं असं चांगलं असतं. सो जो काय डिसिजन घ्यायचा आहे घराच्या बाबतीतला तो विचार करण्यात विचार जरूर करा. मी अविचारी डिसिजन घ्या असं म्हणत नाही, विचार करा पण विचार करण्यात वेळ घालू नका. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल यू बाय अ हाऊस. आणि ते बघताना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या ठिकाणी रस्ते आणू शकता, तुम्ही एखाद्या ठिकाणी पाणी आणू शकता, तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब नाही आणू शकत, तुम्ही एखाद्या ठिकाणी एज्युकेशन नाही आणू शकत, तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही एखाद्या ठिकाणी सोशल कल्चर नाही आणू शकत. आजही मला जेवढे लोक विचारतात की पुण्याचा बॅकबोन काय आहे सगळ्यात मोठा, तर मी सांगेन पुण्याची संस्कृती, पुण्याचं कल्चर, पुण्याचं सोशल सिक्युरिटी हा पुण्याचा बॅकबोन आहे. सो ऑल दीज थिंग्स जॉईंट टुगेदर पुण्याची ग्रोथ किंवा पुण्याचा डेव्हलपमेंट वेस्ट साईडला, म्हणजे जिथे आपण राईटली जा सर सेड की यू गायज हॅव टेकन व्हेरी वाईज डिसिजन सिलेक्टिंग वेस्ट साईड नॉट बिकॉज संजीवनी अँड जावडेकर हॅज गॉट प्रोजेक्ट्स इन वेस्ट साईड, पण एखादा गाव त्याच्या गावापेक्षा मोठ्या गावाच्या दृष्टीने नेहमी वाढतं हा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर जालना बघितलं तर ते औरंगाबादच्या साईडला वाढलं, बुलढाण्याच्या साईडला नाही वाढलं. तुम्ही नगर बघितलं तर ते औरंगाबाद पुणे असं वाढलेलं, सोलापूर राहुरीने वाढलं जे लोक त्या ट्रॅकवर प्रवास करत असतील त्यांना. तर सेम वे पुणे कायम मुंबईच्या दिशेनेच वाढणार जास्त, त्याचं कारण पुण्यातला मॅक्झिमम रोजगार मुंबईवर डिपेंडंट आहे, पुण्यातल्या मॅक्झिमम गोष्टी मुंबईसारख्या महानगराच्या बाबतीत डिपेंडंट आहेत. त्यामुळे जर सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे आपला यशवीन जीवन ऑर्किडचा जर परिसर बघितला तर चांदणी चौक टू देहू रोड जिथून एक्सप्रेस सुरू होतो इन दॅट 18 किलोमीटर्स 70 कॉलेज आणि स्कूल्स उघडलेले आहेत, 70 कॉलेजेस आणि स्कूल उघडले. सो दॅट इज व्हेरी बिग ॲडव्हान्टेज. हे प्रत्येक कॉलेज आणि स्कूल लाईक सिम्बॉयसिस, डीवाय पाटील, इंदिरा हे स्वतः एक इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे स्टुडंट येतात, त्याच्यामुळे अकॅडमिक स्टाफ येतो, त्याच्यामुळे सपोर्टिंग स्टाफ येतो, ते सगळं करून एक छोटं गाव असल्यासारखं एक अकॅडमिक इन्स्टिट्यूट असतं. आय टी पार्क तिकडे झाला, राजीव गांधी बायोटेक पार्क तिकडे झाला, सगळ्या इंडस्ट्रीज सगळ्या पुण्याच्या वेस्ट साईड. ऑब्व्हियसली पुण्याची वेस्ट साईड ही कायम वाढत राहील, पण ते करताना एक बॅलन्स फक्त सांभाळावा लागतो की ते करताना ती ग्रोथ हॅफजर्ड होऊन चालत नाही. आणि इथे एवढे वर्ष जो एक पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्या मधला एक खूप मोठा अनऑर्गनाइज पार्ट राहिला होता. पीएमआरडीए म्हणजे तुमच्या लोकांना खूप लोकांना पेपरात वाचत असेल पीएमआरडीए स्थापन झालं, पीएमआरडीए स्थापन झालं. तर कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेरच्या जे एरिया होता जसं आत्ता यशवीन जीवन ऑर्किड आहे, पण एक त्याच्या आधी एक सगळ्यात मोठी खुशखबरी, तर महाराष्ट्र शासनाने 14 जुलैला अध्यादेश काढून यशवीन जीवन आणि आनंदचा सगळा एरिया कॉर्पोरेशनमध्ये घ्यायचं मान्य केलं.
तो पण इश्यू नाही, म्हणजे येत्या 3 वर्षांमध्ये फक्त ते टप्प्याटप्प्याने करणार आहे. सो आफ्टर 3 इयर्स यशवीन जीवन आनंद विल बी राईट नाऊ ऑफिशियली पार्ट ऑफ पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ओनली थिंग इज दॅट गव्हर्निंग बॉडी म्हणून कॉर्पोरेशनला ते अधिकार 2 ते 3 वर्षात प्राप्त होतील. पण या 2 ते 3 वर्षात मी फक्त यशवीन जीवन आनंद विषयी बोलत नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड, तुम्ही जर आता तिथले फ्लॅट होल्डर आहात किंवा संजीवनीच्या अदर प्रोजेक्ट किंवा विलास जावडेकरांच्या अदर प्रोजेक्ट मधल्या फ्लॅट होल्डर्स विषयी पण मी तुम्हाला एनलाईट करू इच्छितो. इट्स नॉट अबाउट युअर ओन प्रोजेक्ट, तुम्ही ते एका ठिकाणी फ्लॅट घेऊन मोकळे व्हाल. इट्स अबाउट व्हॉट हॅपन्स आउटसाइड ऑफ युअर प्रोजेक्ट. रस्ते कोण करणार, पाणी कोण आणणार, ड्रेनेज कोण देणार, वॉटरलाईन कोण डेव्हलप करणार, त्याचं पुढे एरियाची डेव्हलपमेंट कशी होणार, मेट्रो कोण करणार, तर या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नाचे उत्तरं कदाचित भारतासारख्या शहराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ब्रह्मदेव पण देऊ शकत नाही असं म्हणतात कंपनीने. पण तुम्ही काय करू शकता, त्या अॅनॉलॉजीने जे ट्रॅक रेकॉर्ड घडलेलं आहे, म्हणजे पुण्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की भगवान के घर देर आहे पण अंधेर नाही, इव्हन पुण्याला फार परफेक्ट लागू होते. म्हणजे आज रस्ता नसेल पण 2 वर्षात रस्ता येतो, तिथे कधीच येणार नाही असं होत नाही एवढं मी, कारण आज 25 वर्ष झाली मी पण पुण्यामध्ये राहतोय. मी पुण्याची ग्रोथ होताना बघितलेली आहे. 25 वर्षामध्ये पुणे खऱ्या अर्थाने रिअल इस्टेट आणि करिअरच्या बाबतीमध्ये डेव्हलप झालं. ते सगळं बघताना काही हिचेस नक्की होते, पण इन्फ्रास्ट्रक्चर आता लकीली, म्हणजे सांगायला अभिमानाची गोष्ट आहे की शेवटी एक नागपूरकरच गरजेला धावला पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या. आपले CM कडेच ती आपली हे आहे, UD डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, आणि स्वतः CMनी PMRDA चा चार्ज घेतला. CM हेड्स नाऊ PMRDA. त्यामुळे PMRDAच्या तहत पुणेच नाही फक्त तर पुणे मेट्रोपॉलिटन रिजनच्या डेव्हलपमेंटचा प्लॅन ते म्हणतात. कारण त्यांना हे माहिती आहे की फक्त पुणे म्हणजे काही पेठा म्हणजे पुणे नाही आहे, तर आता जवळपास 40 लाख लोकसंख्येला कॅटर करणारं महानगर म्हणजे पुणे झालेलं आहे. आणि या सगळ्या महानगराला मेट्रोपासून ते रस्त्यांपासून ते नवीन धरणं बांधेपर्यंत असंख्य योजना, असंख्य गोष्टी ते राबवतात आहे. आणि रेरा आणण्यामध्ये सुद्धा, नाऊ कमिंग बॅक टू द रेरा इश्यू, रेरा आणण्यामध्ये सुद्धा ऑनरेबल CMचा फार मोठा हात होता. आणि महाराष्ट्र वॉज द फर्स्ट स्टेट जिथे रेरा वेबसाईट 1 तारखेला इम्प्लिमेंट होऊन स्टार्ट झाली होती. आता रेरा म्हणजे केवळ त्याची लिगल डेफिनेशन, मी ॲज नितीन आणि सर्वेश मी सुद्धा इंजिनियर आहे आणि आपल्याला लिगल कचकटीत जाण्यात काही पॉईंट नाही. रेराचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे एका शब्दामध्ये, तर रेरा ब्रिंग्स इन ट्रान्सपरन्सी विच वॉज मिसिंग फ्रॉम रिअल इस्टेट. सी, भारतासारख्या देशाला एक कायदा, ते सुद्धा रिअल इस्टेट जो सगळ्यात अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्या सेक्टरला एका कायद्याखाली आणणं वॉज इम्पॉसिबल टास्क, बिलीव मी. कारण एकट्या पुण्यामध्ये, यू वोंट बिलीव, एकट्या पुण्यामध्ये मी आणि सर्वे जेव्हा प्लॅन पासिंगला जातो तेव्हा आमचं प्रोजेक्ट कुठल्या भागात येतं याच्याप्रमाणे आमची सँक्शनिंग अथॉरिटी बदलते. म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड हा सगळा जर एक परिसर घेतला तर एकट्या पुण्यामध्ये 5 सँक्शनिंग बॉडी आहेत. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, टाउन प्लॅनिंग, कलेक्टर, कॅन्टोनमेंट बोर्ड, पुण्यामध्ये छावणी जी आहे, पुण्या नागपूरमध्ये छावणी आहे, जशी कामठी आहे आपल्या इथे, तिथे न्यू पासिंगचे रूल वेगळे आहे, तसं कॅन्टोनमेंट बोर्ड, त्यात परत 3 कॅन्टोनमेंट बोर्ड, देवरोड कॅन्टोनमेंट बोर्ड, कॅम्प वेगळा, आणि सगळ्यात छोटी नवीन ॲडिशनल झाली ती PMRDAची. म्हणजे 6-6 प्लॅनिंग अथॉरिटी असलेल्या ठिकाणी, असं एकट्या पुण्यासारख्या ठिकाणी भारतभरामध्ये 1000 प्लॅनिंग अथॉरिटीज आणि त्यांचे वेगवेगळे लॉ, अशा सगळ्यांना एका छत्राखाली आणून एका लॉ खाली आणणं वॉज अ डिफिकल्ट जॉब आणि स्टील अ डिफिकल्ट जॉब. त्याच्यामुळे स्टील रेराची टाईम लिमिट निघून गेली रजिस्ट्रेशनची, तो बी करीब करीब 60% पीपल हॅव नॉट येट रजिस्टर्ड टू रेरा बिकॉज इट इज नॉट फिजिकली पॉसिबल. द सर्टिफिकेशन प्रोसेस, द लॉ टू कम्प्लाय ऑल दोज थिंग्स, इट्स व्हेरी टीडियस प्रोसिजर. बट अगेन सर, वी डू एफर्ट टू सर्वेश नितीन आणि त्यांच्या सर्टिफिकेशननी अख्ख्या महाराष्ट्रातनं, फक्त पुण्यातनं नाही, यशवीन जीवन अँड ऑर्किड वॉज फर्स्ट टू गेट रजिस्टर ऑन रेरा. म्हणजे राधा सर्वेश को और मुझे लोग वेबसाइट विजिट करके दे रेरा की, अरे आपका नाम आपकी साइड हो भी गई, थर्ड वीक अपना रजिस्ट्रेशन हो गया था, एंड एवरी डेवलप फ्रॉम पुणे वॉज आस्किंग अस हाउ यू डू इट. सी, इट वॉज व्हेरी सिंपल हाउ इट did that. The answer is because we believe in what we do. We were transparent. Right from aaj suddha Sarvesh ji ja confidently tumhala ite position cha date dakhavla. Rera sangta kay? Rera evadas sangta ki tumhi je commit kelay
ते डिलिव्हर करा. नथिंग इज व्हॉट एव्हर यू आर कमिटेड यू डिलिव्हर इट. ओनली थिंग इज दॅट अर्लियर इट वॉज सपोज टू बी अ गुड प्रॅक्टिस अँड अनफॉर्च्युनेटली देर वर व्हेरी फ्यू पीपल हु वर गोईंग विथ गुड प्रॅक्टिसेस. दॅट्स वाय लोकांना आपल्या देशात असे दिवस आले आहेत की चांगलं काम करा हे सुद्धा डोक्यात दांडकू मारून सांगावं लागतं. आपणून चांगलं काम करणं एक्सपेक्टेड आहे. मी आणि सर्वेश करतो ते काय फार वेगळं करत नाही. आम्ही करतो, तुम्ही लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे, तुमची जन्माची कमाई तुम्ही आमच्याकडे लावली आहे, आम्ही डिलिव्हर करतो, आम्ही काही वेगळं करत नाही. ओनली थिंग इज दॅट रेरा इज नाव अश्युरिंग इट की यू डू इट प्रॉपरली. फर्स्ट ऑफ ऑल एव्हरी ऑनगोईंग प्रोजेक्ट इज मॅन्डेटरी टू रजिस्टर ऑन रेरा. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले काय झालं तर किती प्रोजेक्ट चालू आहेत, हाऊ मेनी प्रोजेक्ट आर ऍक्च्युअली गोईंग ऑन अँड ऍट व्हॉट स्टेटस, याचं फर्स्ट टाइम एक डॉक्युमेंटेशन झालं. अदरवाईज बिलीव मी पुणे कॉर्पोरेशनची स्मार्ट सिटी भारतातली नंबर 2 मानली जाते, त्यांच्याकडे कुठलंही रेकॉर्ड नाही की या वर्षात किती प्रोजेक्ट सुरू झाले, या वर्षात किती प्रोजेक्ट कंप्लीट झाले, अशी कुठली सिस्टीमच नव्हती. सो विथ रेरा नाव यू गेट टू नो की युअर प्रोजेक्ट ऍट व्हॉट टाइम इट हॅज बीन सँक्शन, व्हॉट काइंड ऑफ एनओसीज ऑर सँक्शन प्रोसिजर्स इट हॅज गॉन थ्रू, त्या सगळ्या तुम्हाला एनलिस्ट कराव्या लागतात, जे आतापर्यंत कधीही नव्हतं. आतापर्यंत तुम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे काय हे माहीत पण नव्हतं, याचं कारण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नसताना लोक काम सुरू करायचे. आता रेरामुळे होणार नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला ज्या 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 गोष्टी तुम्हाला सँक्शनसाठी लागतात त्या त्या प्रोजेक्टच्या रिक्वायर्ड सँक्शनिंग प्रोसेसमध्ये टाकणं मॅन्डेटरी, जे कधीही नव्हतं. कुठल्याही बिल्डरच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघा, 3 महिन्यापूर्वीच्या सँक्शन त्यांचा नंबर सुद्धा नसायचा, त्यामुळे इलिगल कन्स्ट्रक्शन वाढले. त्याच्यामुळे बरं, सँक्शन प्लॅनचा नंबरच नसल्यामुळे कम्प्लिशन आणि पजेशन या गोष्टी तर फारच पुढच्या गोष्टी आहेत. सो या सगळ्या गोष्टी आता रेरामुळे मॅन्डेटरी आहेत. सिम्पल गोष्ट आहे, मी जेव्हा एखादी कार विकत घेतो किंवा तुमच्या भाषेत सांगायचं तर मी जेव्हा एखादी पॉलिसी काढतो तेव्हा त्या पॉलिसीविषयीची सगळी माहिती, सगळ्या टर्म्स अँड कंडिशन वाचल्याशिवाय कुठलाही माणूस पॉलिसी काढत नाही. अनफॉर्च्युनेटली पॉलिसीच्या बाबतीत जो माणूस एवढा केअरफुल असतो 50,000 रुपयाच्या, तो 50 लाख रुपयाच्या घराबाबतीत बिलकुल नसतो. तो काहीही न बघता ब्रोशर बघायचा, ॲम्युनिटी बघायचा, बिल्डरचं मोठं नाव बघायचा आणि बुक करायचा, आणि मग परिणाम झाला. याच्यामुळे असंख्य वाईट प्रवृत्ती या बिझनेसमध्ये आल्या. चांगलं घर बांधायसाठी म्हणून नाही तर या इंडस्ट्रीमध्ये पैसे दुप्पट होतात वर्षभरात, म्हणून जे लोक या बिझनेसमध्ये आले त्यांना रेरा घातक आहे. जावडेकर आणि देशपांडे सारख्या लोकांना, ज्यांना घरं बांधून, चांगले घरं बांधून समाधानी लोक देतील त्यांना पैसे, त्यांचे पैसे कमवायचे होते, आम्हाला रेराची काही भीती वाटत नाही. रादर वी वेलकम रेरा बिकॉज रेरामुळे चांगलं आणि वाईट यातला फरक फर्स्ट टाइम रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये क्लिअरली डिफाईन झाला, विच वॉज नॉट अर्लियर. आता लोकांना चांगल्याच प्रॉडक्ट, चांगल्याच डेव्हलपरची किंमत कळेल आणि चांगल्याच डेव्हलपरकडे जातील. रेराची दुसरी स्टेप होती की ज्या प्रोजेक्टमधनं आलेले पैसे त्याच प्रोजेक्टला वापरायचे. सो मोस्ट रेरा का सबसे बडा इम्पॉर्टंट इश्यू येता, मोस्ट ऑफ द डेव्हलपर्स एक प्रोजेक्ट अनाउन्स करते थे, वो प्रोजेक्ट में बुकिंग में पैसा ले लेते थे और वो बुकिंग का पैसा वो बिल्डिंग में लगाने की जगह दूसरा लैंड में लगा देते थे. अभी ये जब तक हर जगह लैंड की प्राइसेस बढ़ते जा रहे थे तब तक की बात अलग थी, पण ज्या मिनिटाला लैंड प्राइसेस का एप्रिसिएशन थांबलं त्या मिनिटाला एका प्रोजेक्ट मधून घेतलेले पैसे त्या प्रोजेक्टसाठी न वापरल्यामुळे तेही प्रोजेक्ट थांबलं, दुसऱ्या ठिकाणी अडकवलेले लँडचे पैसे एप्रिशिएट नसल्यामुळे तेही प्रोजेक्ट थांबलं. हे थांबवायचं रेराचा सगळ्यात मोठा उद्देश होता. आणि त्यामुळे रेरामध्ये प्रत्येक डेव्हलपरला 2 अकाउंट काढावं लागतात. बुकिंग केलेल्या पैशामधले 70% पैसे त्या प्रोजेक्टच्या खर्चालाच वापरले गेले पाहिजे. तसं दर महिन्याला सीएचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. तुम्ही हे ट्रॅक करू शकता वेबसाईटवरती की एखाद्या प्रोजेक्टमध्ये किती पैसे तुम्ही बुक केलेल्या फ्लॅटमधले बिल्डरने गोळा केले या प्रोजेक्टमध्ये आणि त्या पैशातला किती पैशाचा वापर तुमच्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी झाला, हे आता रेरा ट्रॅक करू शकतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पजेशन डेट आणि त्याची कमिटमेंट. पजेशन डेट आणि कमिटमेंटच नाही तर व्हॉट एव्हर हॅज बीन कमिटेड टू यू अंडर द ब्रोशर, अंडर द अमेनिटीज आर सपोज टू बी डिलिव्हर्ड. नॉट ओनली दॅट, इफ समबडी हॅज शोन यू ओपन स्पेस इन फ्रंट ऑफ युअर फ्लॅट, नाऊ ही कांट चेंज दॅट काइंड ऑफ. अर्लियर ब्रोशरच्या खाली तुमच्या त्या किती लोकांनी बिल्डरांचे ब्रोशर वाचल्यात मला माहित नाही. बिल्डरांचे ब्रोशर सारखं विनोदी डॉक्युमेंट नसेल दुसरं, म्हणजे मी स्वतः बिल्डर आहे म्हणून सांगतो, माझ्याही ब्रोशरवरती असतं कारण त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये म्हणून ते असतं, पण 90% ते उलटं ते वापरलं जातं. सगळं चकाचक ब्रोशर करायचं आणि त्याच्या खाली हे वाक्य असतं, यातील उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या बिल्डरच्या विल अँड विशवर कधी पण बदलल्या जाऊ शकतात. म्हणजे अगदी स्पष्ट भाषेमध्ये
मी एखाद्याला सगळं लिहून द्यायचं, मी योग करीन त्यो करीन, एखादा मुलगा त्याचं तुझी सगळी काळजी घेईन वगैरे वगैरे, एखाद्या मुलीला लग्न करून घरी आणताना, आणि खाली तळटीप मी हिला कधीही डावर देऊ शकतो. तसा थोडासा तो प्रकार होता. अनफॉर्च्युनेटली नाव इट वॉन्ट बी दॅट इझी. व्हॉट एव्हर हॅज बीन कमिटेड, व्हॉट एव्हर हॅज बीन रेकॉर्डेड, इट विल गो ऑन प्रेयर वेबसाईट अँड इट विल बी अ पनिशेबल ऑफेन्स. बरं, पनिशेबल ऑफेन्स पहिली होता म्हणजे मोफा, ज्यांना माहित नाही सर, मोफा वॉज फार मोर महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्ट होता और रहस्य कई गुना ज्यादा पॉवरफुल था. बट ओनली इशू वॉज उसके लिए बिल्डर के खिलाफ कोर्ट में जाना पड़ता था और वो प्रोसीजर इतनी लंबी और टीडियस थी कि बिल्डर एक वकील देके अपना काम केस चलाता रहता था. वो आदमी कहाँ एक फ्लैट के पीछे भागता रहेगा कोर्ट में बिल्डर के. रेरा मध्ये रेग्युलेटरी अथॉरिटीच्या प्रत्येक आत्ता स्टेट लेवलला कमिटीज आहेत, त्यानंतर डिव्हिजन लेवलला त्या कमिटी करणार आहेत, ज्याच्या योगे जर तुम्हाला असं वाटलं की बिल्डरने तुम्हाला कमिट केलेलं आहे आणि कमिटमेंटमध्ये आणि तुम्हाला दिलेल्या ॲक्च्युअल ॲक्शनमध्ये फरक आहे, तर तुम्ही इमिजिएट रेरा अथॉरिटीकडे दाद मागू शकता. रेरा अथॉरिटीकडे दाद मागू शकता. रेरा अथॉरिटी आहे, कोर्ट नाही आहे. रेरा अथॉरिटीला कोर्टाच्या डिसिजन पॉवर्स आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो जस्टिस आपल्या इथे जे व्हायचं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्याच्यामुळे 90% तुमच्या आमच्यासारखे लोक कोर्टामध्ये जायलाच घाबरायचे. जाऊ दे ना बाबा, दोन पैसे आज नाही दिले बिल्डरने, उद्या दिल, कधी दिल, कशाला कोर्टात द्यायचं, कोर्टात गेलं तर कधीच मिळणार नाही. हा जो आपला न्यायव्यवस्थेचा इश्यू होता विथ ड्यू रिस्पेक्ट टू त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम, बट नाव दिस विल बी कर्टेल ॲट अ लॉट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सी, ह्या तीन ज्या फॅक्टर होत्या, पहिली गोष्ट ट्रान्सपरन्सी, दुसरी गोष्ट अकाउंटेबिलिटी, तिसरी गोष्ट जस्टिस डिलिव्हर्ड इन टाईम इफ फॉल्टर्ड फ्रॉम द कमिटमेंट मीन्स कमिटेड डेव्हलपमेंट, या तीन गोष्टींच्या त्रिसूत्रीवर रेरा आधारित होता. आता बऱ्याचशा लोकांचं व्हेरी फ्रँकली याचा प्राईस कमी होण्याशी आणि वाढण्याशी काहीही संबंध नाही, पण दुर्दैवाने आपल्या इथे शेअर मार्केटच्या बाबतीतलं जसं असतं की एखादा स्क्रिप्टचा भाव का वाढतो आणि का कमी होतो हे त्या स्क्रिप्टच्या म्हणजे त्या कंपनीच्या ओनरलाही माहीत नसतं. सेम वे आपल्या इथे कुठल्याही गोष्टीचा संबंध घराच्या किमती कमी होण्याशी किंवा वाढण्याशी का लावला जातो मला पण अजून कळलेलं नाही. म्हणजे जीएसटी येणार, घराच्या किमती कमी होतील. रेरा येणार, घरांच्या किमती कमी होतील. ऑब्व्हियसली रिअल इस्टेट हे असं प्रॉडक्ट आहे की जे सगळ्यांना अतिशय जवळचं आहे आणि वी हॅव टू इन्व्हेस्ट अ लॉट इन दॅट. फॉर म्हणजे 50 लाखाचा एक फ्लॅट इज समबडीज लाईफ टाईम अर्निंग, त्यामुळे ते घर अजून महाग होईल अशी वाईट इच्छा तर कोणीच करत नाही. स्वस्त व्हावं हीच सगळ्यांची इच्छा असते. इव्हन आमची पण घरं स्वस्त व्हावं हीच इच्छा असते. याचं कारण सिम्पल आहे की एखाद्या गोष्टीची किंमत इतकी वाढावी की ती कोणी घेऊच शकू नये असं प्रॉडक्ट बनवायची इच्छा कुठल्याच शहाण्या डेव्हलपरची नसणार. आणि तेच रेराच्या बाबतीत पण होईल अशी माझी इच्छा आहे की रेरामुळे प्राइसेस कमी होतील किंवा जास्त होतील याच्याविषयी कॉमेंट करण्यापेक्षा रेरामुळे चांगलं ते या मार्केटमध्ये टिकेल. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेरा आला म्हणजे बिल्डर शहाणे होणार नाहीये. तुम्ही त्या रेराचा हत्यार म्हणून वापर केला तर बिल्डर शहाणे होणार आहे लक्षात. आमच्या दृष्टीने म्हणजे सगळ्या बिल्डरच्या दृष्टीने तो एक जस्ट लाईक अ कायदा आहे. जसा अजून एक कायदा आला 100 कायद्यांपेक्षा, त्या कायद्याचा हत्यार म्हणून जोपर्यंत वापर होणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. सो दिस इज अ टूल गिव्हन बाय गव्हर्नमेंट टू कॉमन मॅन टू फाईट ऑर टू यूज इट वाईजली. सो आय थिंक या 4-5 गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. परत मी सांगितल्याप्रमाणे यातल्या मॅक्झिमम गोष्टी आमच्या वेबसाईटपासून सगळ्या ठिकाणी अवेलेबल होत्याच, आम्हाला फक्त त्या फॉर्म्युलेटेड मॅटरमध्ये आम्ही रेरामध्ये टाकल्या. GST विषयी ऑलरेडी वैद्य सरांशी आमचे डिस्कशन झाले आहेत. आय डोंट थिंक GST इज अ मच बिग प्रॉब्लेम. मी स्वतः अकाउंटंट नाही आहे त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ता इतके इझिली कॉमेंट करू शकणार नाही. बोथ थिंग्स GST अँड रेरा आर टू न्यू, टू अर्ली, त्याच्यावर एखादी कॉमेंट करणं, टाइम विल टेल एक्झॅक्टली व्हॉट इज व्हॉट इज इम्पॅक्ट ऑन जनरल. सगळ्यात शेवटी एवढंच सांगेन की आमच्या परीने तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकलाय, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक यांना तुम्हालाच नव्हे तर यशविन जीवन, यशविन ऑर्किड आणि विलास जावडेकर संजीवनी यांच्या प्रोजेक्टमधल्या इतर कुठल्याही फ्लॅटमध्ये प्रोजेक्टमध्ये पुण्यामध्ये आपलं घर असेल तर मी एवढं सांगू शकेल आमच्या दोघांच्या ऑफिसेस पण तुमच्या घराचा एक पार्ट. नॉट ओनली अबाउट युअर होम, एनिथिंग रिलेटेड टू युअर चाइल्ड्स करिअर, एनी अनदर ऑप्शन्स काही लागलं तर आमचं गायडन्स घ्यायला लाजू नका, संकोच बाळगू नका. बिल्डर हा व्यवसाय, बिल्डर ही आमची ओळख नाही आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. ॲट लास्ट
मी जीवनच्या लॉन्चिंगला सांगितलं होतं, इट्स अवर ऑनर की आपल्या सगळ्यांनी आणि लीड रोलमध्ये एल आय सी एम्प्लॉईजच्या लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याला आम्ही पात्र ठरायचा प्रयत्न करतो आहे. त्या फंक्शनला मी हे सांगितलं होतं की योगक्षेम भयामय जसं तुमचं टॅगलाईन आहे आणि जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ही एल आय सीची टॅगलाईन मला भयंकर आवडते. मी नेहमी आमच्या लोकांना त्याच्यावर असं सांगतो की बुकिंग के साथ भी और पजेशन के बाद. दॅट्स व्हेरी गुड. थँक्यू.